ये अर्पण की भूमि है। मुंबई शहरातील अनाथ मुलांच्या मदतीसाठी तर्पण फाउंडेशनने पुढाकार घेतल्यास मुंबई पोलीस दल या चांगल्या कामासाठी पुढे येईल, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले. श्रीकांत आणि श्रेया भारतीय या दाम्पत्याने अनाथ मुलांचे भविष्य घडवण्यासाठी जे काम हाती घेतले ते अभिमानास्पद असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. तर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोबाईल आणि टॅब फोनच्या वितरण समारंभात ते बोलत होते. गरवारे क्लबच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्वामी ब्रिजमोहनदास यांचीही विशेष उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात 10 मुलांना मोबाईल आणि टॅबचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की 18 वर्ष पूर्ण झालेल्या बाल सुधार गृहातील अनाथ मुलांच्या तसंच मुलींच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तर्पण फाउंडेशनची स्थापना झाली. गेल्या 3 वर्षात 152 अनाथ मुलांना दत्तक घेऊन तर्पणच्या वतीनं त्यांचे सामाजिक शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही मुलं भविष्यात अशा अनेक अनाथांचे आधार बनावेत यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अनाथ मुलांसाठी तर्पण फेलोशिप सुरू करण्याचे आमदार भारतीय यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर्पणचे संचालक संतोष मानुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ उमा चव्हाण यांनी केले. जागर जनस्थानसाठी सुनील शिंदे, मुंबई.